दहावीनंतर शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध। डिप्लोमा इंजिनिअरिंग ITI ज्युनियर कॉलेज तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट रोहार रायगड येथे। वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8378897111 8378897222 9960088800 अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। प्रभू राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून 1 कोटींचा निधी देण्यात आलाय। ही देणगी देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टला पत्र पाठवलंय, ज्यात मंदिराबाबत शिवसेनेची भूमिका आणि 1 कोटींचा निधी कोणत्या माध्यमातून पाठवला याचा खुलासा करण्यात आलाय। राम मंदिर निर्माणासाठी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षात शिवसेनेचं योगदान मोठं आहे। ज्यावेळी अयोध्येतील विवादित ढाचा पाडला गेला तेव्हा सर्व राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करत होते, प्रत्येकजण आपल्या जबाबदारीपासून पळ काढत होता। तेव्हा बाळासाहेब ठाकरे एकमेव नेते होते ज्यांनी हे काम जर शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा गर्व आहे असं म्हटलं होतं। ही घटना तेव्हा खूप चर्चेत होती। आता ज्यावेळी मंदिर निर्माण होत आहे तेव्हा शिवसेना मंदिर निर्माणाबद्दल आपली भावना व्यक्त करत आहे। मंदिर ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे योगदान याची आठवण करून दिली। बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर हजारो शिवसैनिकांनी राम मंदिराच्या आंदोलनात सहभाग घेतला होता। राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाण्याची सगळ्यांची इच्छा आहे, तशी माझीही इच्छा होती असं मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। यापूर्वी महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते, मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यास निमंत्रित न केल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे। अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त जवळ येत असताना उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यात मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटीच्या निधीची घोषणा केली होती। हमारे मराठी में एक कहावत है, फूल ना फुलाची पाकळी। तो वैसे मैं नम्रतापूर्वक कहना चाहता हूं कि मैं सरकार की ओर से नहीं लेकिन हमारी ओर से, हमारी ट्रस्ट की ओर से 1 करोड़ रुपए की राशि मैं मंदिर निर्माण के लिए आज घोषित कर रहा हूं। और मैं विनती करता हूं बड़े विनम्रता के साथ, जिन लोगों के ऊपर ये जिम्मेदारी सौंपी गई है, ट्रस्ट के जितने सारे महानुभव हैं उनको विनती करता हूं कि ये हम राम भक्त इस मंदिर निर्माण के लिए अपना एक छोटा सा योगदान दे रहे हैं उसका वो स्वीकार करें। याबाबत काही माध्यमांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांना विचारले असता शिवसेनेने राम मंदिरासाठी 1 कोटी दान देण्याची घोषणा केली होती, मात्र अजून यातील 1 रुपयाही आला नसल्याचे विधान त्यांनी केले होते। त्यामुळे राम मंदिर ट्रस्टला पैसे मिळाले की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता। शिवसेनेने मात्र हा दावा फेटाळून लावला आणि अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण दिलंय। केवळ महंत नृत्य गोपालदास यांना उत्तर देण्यासाठी नाही तर राम मंदिराच्या उभारणीत आपले योगदान अधोरेखित करण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची देखील चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।